पनवेल महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुधवारी आयोजित करण्यात आलं होतं. तक्का येथील मराठी शाळेत झालेल्या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचं उद्घाटन भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि ज्येष्ठ नेते तुकाराम बहिरा यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत तक्का येथील मराठी शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांची जनरल तपासणी करण्यात आली, तसंच कोविड लसीकरण, BMD कॅम्प आणि रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजक नगरसेवक अजय बहिरा आणि युवा नेते प्रतीक बहिरा यांच्या पुढाकाराने करण्यात आलं असून याचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, भाजप नेते मनोहर मुंबईकर, संदीप बहिरा, बबन कांबळे, तास्कर साहेब, विजय राऊत, हारून शेख, तुषार बहिरा, प्रमोद बहिरा, किरण बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.